शेकापचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री प्राध्यापक एनडी पाटील यांचं निधन झालं असून वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्राध्यापक एनडी पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोल्हापुरातील एम्पल सरस्वती या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वातावरणात झालेल्या बदलामुळे व थंडी वाढल्यानं त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. रुग्णालयातील डॉक्टर अशोक भूपाळी यांनी पाटील यांच्या निधनाविषयी अधिकृतरित्या प्रसारमाध्यमांना माहिती दिली असून वयोमानामुळे ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते असे सांगितले. आता दुपारी 12 वाजता प्राध्यापक एन डी पाटील साहेब यांचं निधन आम्ही हॉस्पिटलतर्फे घोषित केलेलं आहे. मृत्यूची वेळ दुपारी 12 वाजता त्यांना कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट आला आणि त्यानंतर आम्ही त्यांना